नमस्कार टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांनो, फ्रूटवाला बागायतदारमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. परदेशातून आपल्या देशात आलेले टोमॅटोचे पीक आता चांगले स्थिरावले आहे, इतके की एकेकाळी लालभडक रंगामुळे विषारी समजले जाणारे हे फळ आता वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या आहारात पाहायला भेटते. आणि आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी टोमॅटो व मिरचीची लागवड केलेली देखील दिसून येत आहे. लागवडीनंतर शेतकऱ्यांचा मुख्य कल दिसून येत आहे तो पीक संरक्षण औषधांवर. सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे. सततचा पाऊस, कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्याने पिकावर उशिरा येणारा करपा, कूज, जमिनीतून मर या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यावरती उपाययोजना म्हणून स्पर्शजन्य बुरशीनाशक जसे M45, कॅप्टान, अँट्रोकॉल, Z78 व यांपैकी एकाची फवारणी करावी व पाऊस उघडल्यानंतर पिकावर रस शोषक किडी जसे मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि अळीची समस्या देखील वाढते. यांचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक अधिक सुपरडर म्हणजेच पाने कडू करणारे औषध यांची एकत्रित फवारणी घ्यावी. बरेच शेतकरी बांधव रोगांची व किडींची लक्षणे दिसोत किंवा न दिसोत नित्यनियमाने बुरशीनाशकांची व कीटकनाशकांची फवारणी करताना दिसून येत आहेत. यामुळे अर्थातच उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ होताना दिसून येते. एवढे करूनही संबंधित रोगाची व किडीची लागण त्या पिकाला होणार नाही याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहे टोमॅटो नोंदवही 2022. यामध्ये टोमॅटो व मिरची पिकाचे एकात्मिक पद्धतीने रोग कीड व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी आमच्या 70 20 19 76 22 या नंबरवरती संपर्क साधा अथवा व्हॉट्सअपला मेसेज करा. धन्यवाद.